मला दोन गोष्टी होते. एक हे गणपतीची शुभेच्छा द्यायला मी आलो होतो. दुसरं जे परवा जे आज ईदे मिलादुन नबी आहे आणि परवा जे त्यांचा जुलूस निघणार आहे तो स्पेशल शिपी देवन भारतीसाठी इथे होता. त्याच्या सोबत जे उद्या गणपतीच्या मिरवणूक नंतर जे परमिशनचे पाहिजे लोकांना पोलिसने कॉल करावं पाहिजे त्याच्यासाठी मी इथे आलो होतो. मी काँग्रेसमध्ये काल होतो, आज आहेत नाही पण उद्या पण राहील. मी बॉर्न काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार. अजित पवार यांच्या आधी अवघं काही म्हणतो तुम्ही अशी चर्चा की अनिल पटेल यांनी ऐन गणपती टायमिंग सांगितलं. मी तुम्हाला सांगितले दोन गोष्टी झाली. मी आलो होतो साहेबांना डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला, दोन गोष्टी बोलणी झाली. देवेंद्र भारती साहेबांबरोबर बोलणी झाली, त्यांना स्वतः उपमुख्यमंत्रीने त्यांना सांगितलेलं आहे की जे परवा मिरवणूक आहे तुझे मिलोदी नदीचा जुलूस आहे त्याच्यासाठी जे कॉपरेशन पाहिजे तर कॉपरेशन पाहिजे ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरातून एक माहिती समोर येते की एका गावाने असं ठरवलं होतं की अल्पसंख्याक समाजाची मतदान नोंदणी जी आहे ती यंदा करून घेऊ नका असं ग्रामपंचायतीने ठरवलं होतं. पुढारीने ही बातमी लावून धरली, त्याच्यानंतर ह्या संपूर्ण ग्रामपंचायतीने माफी मागितली. प्रत्येक वेळी देशाचं राजकारण केलं जातं कसं बघते त्या घरी सर. खरं तर आज ईद आहे, उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि हे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे. काय यंदा म्हणत असेल, काय मागण्यात आलेलं आहे बघा. असं आहे की आज इथे मिलादुन नबी आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या संपूर्ण देशामध्ये ईद मिलादुन नबी शुभेच्छा देतो मी. आणि ते तेव्हा देतात ते आमची देशाचा कल्चर आहे. ईद असो, दिवाळी असो, गणपती असो, होली असो, ईद मिलादुन नबी असो, ह्याच्यामध्ये ते आमचा सर्वांचा कल्चर आहे. ते एकत्र म्हणून सगळं सण साजरा करायचा. महाविकास आघाडी सक्षम आहे सगळ्या चुनौतीला फेस करायला. आणि मी तुम्हाला सांगतो की उद्या इलेक्शन झाले तर आमची तयारी आहे.